सविनय जयभाष संविधान दिंडीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुनश्च एक बार खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत, समीक्षक आणि महाराष्ट्रातल्या एकूण एक वैचारिक परंपरेला अलीकडे सरांची प्रस्तावना असल्याशिवाय ते पुस्तक, तो कार्यक्रम सुरू होत नाही असे मराठी साहित्य संमेलनाचे तळहात अध्यक्ष ज्यांना म्हटलं जातं ते श्रीपाल सबनीस सर. नमस्कार. आणि लोकशाही संभाजी भगत सर, संविधान दिंडीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ही जी पालखी आहे किंवा वारीची परंपरा आहे, 12व्या शतकापासून अव्याहतपणे समतेची, बंधुतेची आणि स्वातंत्र्याची मूल्ये घेऊन पंढरीकडे जाते. तीच मूल्यांची रुजवात किंवा त्याच मूल्यांचं प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानामध्ये सुद्धा पडलेलं दिसतं. तर ह्या ज्या दोन परंपरा आहेत यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? पंढरीच्या वारीची जी काही अंतर्गत त्याची जी रचना आहे किंवा त्याचा जो गाभा आहे तो विसंगतीपूर्ण आहे असं माझं सुरुवातीलाच मला सांगावं लागेल. कारण वारकरी जे गीत जे अभंग गातात, ज्या संतांचे गातात, ती संबंध साहित्य संत परंपरा, तिचं तत्त्वज्ञान हे वैदिक तत्त्वज्ञान आहे. त्याच्यातून कोणताही संत बाजूला काढता येत नाही. तुकारामासह माझा अभ्यास मला सांगतो तेव्हा ज्ञानेश्वर ते चोखा मेळा वाया, तुकाराम, नामदेव, एकनाथ, मुक्ताबाई, संत काही गोरा कुंभार, संत एकनाथ, जनाबाई, कानोपात्रापर्यंत आणि शेख महम्मदापर्यंत हे सर्व संत हे वारकरी हे अत्यंत लिबरल आहेत, मानवतावादी आहेत, ते बंधुतावादी आहेत, माणसावर प्रेम करा म्हणून सांगणारे आहेत, ते आध्यात्मिक आहेत. पण त्यांच्या अध्यात्माची मूळ जी काही दार्शनिक बैठक आहे ती वर्णव्यवस्था आणि कर्मविपाक या दोन अत्यंत विपरीत सिद्धांताच्या बांधिलकीतून ते उभे राहिलेत. ज्या ज्या ठिकाणी जे जे संत या मूलच्या वैदिक तत्त्वज्ञानाला मुरड घालतात आणि मानवतावादी विचार, मानवतावादी जाणीवा, माणसाच्या व्यापक भूमिकेतून ज्यावेळेस कल्याणातून त्यांच्या उपकाराच्या किंवा माणसाच्या उद्धाराच्या भूमिकेतून ज्यावेळेस अभंग रचना करतात त्या ठिकाणी ते संत आहेत. ज्ञानेश्वर ते चोखा मेळा हे सगळे त्या ठिकाणी संत आहेत जिथे ते तत्त्वज्ञानाला, पारंपरिक तत्त्वज्ञानाला किंवा वैदिक तत्त्वज्ञानाच्या तो जो भोवरा आहे त्या भोवऱ्याला बळी पडतात त्या ठिकाणी ते संत साहित्य हे व्यापक मला दिसत नाही, मला वाटत नाही. म्हणजे याच्यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे की ज्या लोकांना असं वाटतं की ज्या देशामध्ये ही परंपरा आहे आणि स्मृती, वेद, पुराणामध्ये सगळं जगायचं कसं हे शिकवून ठेवलंय, ते असताना आपल्याला नवीन संविधानाची गरज काय, त्या लोकांसाठी कदाचित हे असं टू द पॉइंट उत्तर सरांनी दिलंय की कर्मविभाग सिद्धांत किंवा जातीवर आधारित किंवा धर्मावर आधारित किंवा वर्णव्यवस्था हा ज्या समाजाचा पाया असेल तिथे संधीची आणि दर्जाची समानता येऊ शकत नाही आणि म्हणून भारतीय संविधान हे त्याच्या पुढचं पाऊल आहे. आणि या संदर्भामध्ये जो प्रवास आपल्याला या सगळ्या भारतवर्षामध्ये दिसतो, म्हणजे अगदी वैदिक परंपरेच्या आधीची शमन परंपरा, वैदिक परंपरा, मग एकनाथ भागवत परंपरा आणि मग भारतीय संविधान आणि आधुनिक जो स्वातंत्र्य लढा, ह्या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता सर? आम्हाला वर्णव्यवस्थेमध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे गुणकर्मशः वर्णव्यवस्था, तिचं समर्थन वैदिकांनी आणि वेदांनी केल्याचं म्हटलं जातं. या अर्थानं महात्मा गांधींनी सनातनी हिंदू म्हणत होते आणि शेवटपर्यंत ते वर्णव्यवस्थेचं समर्थन ते करत राहिले आणि जातीव्यवस्थेचा ते विरोध करत राहिले. गांधीतला महात्मा वर्णव्यवस्थेचं चिकटून राहतो पण ती वर्णव्यवस्था आज जी जन्मावर आधारलेली वर्णव्यवस्था आणि जातव्यवस्था आहे ती नव्हे. महात्मा हा महात्माच आहे त्या ठिकाणी, पण एकूणच वैदिक परंपरेमध्ये विसंवाद आहे. जे सगळ्यांचा आत्मा एक म्हणणारा वेद, गाढवाचा, माणसाचा, कोंबड्याचा, मिंटाचा, सगळ्याचा आत्मा एक म्हण, दगडाला सुद्धा आत्मा असतो, जडाला सुद्धा, आणि ते एकच म्हणतात. पण हाडामासाच्या माणसाला मात्र त्यांनी त्याच्यात फरक केलेला आहे प्रत्यक्षामध्ये. तर ही जी वैदिक संस्कृतीतली सनातन जी विसंगती आहे या विसंगतीला विस्मरण करून आपल्याला चालणार नाही. संविधानाची मांडणी आणि बाबासाहेबांचं संबंध आयुष्य या विसंगतीवरती बोट ठेवून संतांमधले जी समतानिष्ठ ओवे आहेत तो बाबासाहेब ते स्वीकारतात. म्हणून ज्ञानेश्वर तुकारामाच्या रचना त्यांनी बहिष्कृत भारत किंवा आपल्या मोकनाय किंवा एखाद्या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये छापलेल्या आहेत. त्यांनी त्याचा विरोध, टोटल संत साहित्याचा विरोध केलेला नाही.
पण वर्णव्यवस्थेचा विरोध करणारे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, हे सगळे लक्षात घेतलं तर फुले आंबेडकरांची समता ही पूर्ण समतेकडे झेप घेणारी विकसित अवस्था आहे. पण याच्या पाठीमागे मी विचार करतो की फुले आंबेडकरांच्या अगोदर ही जी समता आहे त्याच्या समतेची आजोबा कोण, बाप कोण, पूर्वज समता कोणती, पूर्वज कोण आहे, तर पूर्वज मला फक्त आणि फक्त वारकरी संत दिसतात. वारकरी संतांनी निर्माण केलेली संबंध साहित्य संपदा आणि त्यांच्यामध्ये जिथे तो बंधुता मानवतेचा आणि माणसाच्या उद्धाराचा संकल्पना सिद्ध झालेली आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले हा तुकाराम, किंवा वसुदैव कुटुंबकम म्हणणारी भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, याच्यामध्ये तत्वत कुठेही बोट ठेवण्यास मर्यादा सांगण्यासारखं नाही, किंवा पसायदानातले ज्ञानेश्वर, जो जे वांचेल तो ते लावू म्हणणारे ज्ञानेश्वर, हे संत जे आहेत आणि या ज्ञानेश्वराला संत मानणारी सगळी संत परंपरा, जे शेतजरी चोखामेळात आपल्या जातीची दुःख वेदना व्यक्त करतोय तरीही तो त्या तत्वज्ञानाची बांधिलकी मानतो, ही संबंध वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये असणारं संतत्व वेशीमध्ये ते परिवर्तन करत नाही, क्रांती करत नाही, पण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारीला जाणारे लाखो वारकरी एकत्र गुण्या गोविंदानं प्रत्येकाच्या कपाळाला बुक्का लावून एकमेकाला माऊली म्हणून टाळ मृदंगाच्या तालावरती नाचतात आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष करतात. या ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये माणुसकीचा जागर असतो, मानवतेचा तो गजर असतो आणि म्हणून त्यांची ती खूण आहे. हा जो विठ्ठल आहे हा श्रीमंतांचा देव नाही आहे, तो ओबडधोबड आहे चेहऱ्यामध्ये, तो काळ्या रंगाचा आहे, तो खऱ्या अर्थानं श्रमिक माणसाचा किंवा कुठल्याही कष्टकरी माणसाचं प्रतीक शोभावा असा तो देव आहे. म्हणजे पूर्ण माणसाचं रूप म्हणजे ते विठ्ठलामध्ये आपल्याला अनुभवता येऊ शकेल आणि त्या विठ्ठलासाठी धडपडणारी लाखो अशा प्रकारची कोट्यावधी माणसं दरवर्षी आषाढी कार्तिकेला कोणी न बोलवता, कोणी निमंत्रण न देता, अगदी मुंग्यासारखी पायी चालत निष्ठेनं त्या पंढरीमध्ये जातात. पंढरीच्या वारीमध्ये मला समतेचं दर्शन घडतं. ही समता फुले आंबेडकरांच्या समतेची पूर्वज समता आहे असं माझ्यासारख्या माणसाला डोळसपणे वाटतं. मी आंधळेपणानं मी हे म्हणत नाही, कारण अशा प्रकारच्या समतेचा आविष्कार जगाच्या कुठल्याही परंपरेमध्ये, कुठल्याही घटनेमध्ये, कुठल्याही सांस्कृतिक धार्मिक भक्तीच्या घटनेमध्ये मला दिसत नाही. एवढा मोठा समुदाय ते एकत्र येतो आणि टाळ मृदंगाच्या स्वरावर अभंग गातो संतांची, या संतांचा आणि सुफी संतांचा अनुबंध आहे, या संतांचं वारकरी संतांचं आणि ख्रिश्चन संतांमधली जी परंपरा आहे त्याच्याही दिव्यत्वाचं किंवा उदारपणाचं आणि मानवी आविष्कारातल्या मुक्त अशा प्रकारच्या त्यांच्या भावनिक अशा प्रकारच्या जिव्हाळ्याचं नातं मला हे सापडतं. आणि म्हणून संतांच्या साहित्यामधला जो मानवतावादी विचार आहे त्या विचाराची पुढली कडी फुले आंबेडकरांच्या परंपरेत मला दिसते आणि ही अपूर्ण समता पुढल्या काळात पूर्ण समतेकडे जाताना आपण पाहतो. म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या समतेची पूर्वज समता ही वारकऱ्यांची समता, संतांची समता आहे, पण त्या समतेलाही मर्यादा आहेत, त्या तत्वज्ञानाला मर्यादा आहेत आणि सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वरांनी वेदाचं कृपण पण सांगितलंय, वेद तीन वर्णाच्याच नादी लागले, कानी लागले असे बोट, म्हणजे वेदाची मर्यादा ज्ञानेश्वर सांगतात. एकनाथांचं तेच आहे, तुमच्या सगळेच तुकारामांना सुद्धा पंडितांच्या संदर्भात, ढोंगी ब्राह्मणांच्या संदर्भात, विद्वानांच्या संदर्भात जी पाखंड करतात त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. संत परखड आहेत, संत सत्यनिष्ठ आहेत, संत मानवनिष्ठ आहेत. त्यांची भाषा भक्तीची अध्यात्माची असली तरी संत भाकरी खात होते, भाकरी चुलीवर तयार होत होती, त्यांनाही काटक्या तुकड्या आणून तेवढं भाकरी करावी लागत होती. पण संत साहित्यामध्ये सेक्युलरिझम आहे, संत साहित्यामध्ये खजिना मोठा आहे, भौतिक खजिना आहे, त्यामुळे सगळेच समीक्षक सगळेच विद्वान हे आध्यात्मिक असल्या कारणाने त्यांनी सगळ्या संतांना अध्यात्माच्या भगव्या रंगात बुडून बुचकळून काढलं आणि संतांच्या साहित्यामधली जी व्यापकता उदात्तता आहे, सर्व माणसांना पोटात घेणारी जी क्षमता आहे, जी विश्वात्मकता ही संतांनी मांडली आहे, नंतर मार्क्सवाद आहे, नंतर बाकीचे वाद आहेत, नंतर महात्मा गांधी आहेत. आणि म्हणून संतांच्या व्यापकतेचे संदर्भ एकीकडे फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माशी जुळतात, दुसरीकडे निरीश्वर बुद्धवादाशी सुद्धा जुळतात, कारण बुद्धामध्ये करुणा आहे, व्यापकता आहे. तोच संदर्भ युनोच्या जाहीरनाम्याला जोडून तो गाभा आणि हा गाभा जर लक्षात घेतला तर संविधान
संत संहिता युनोच्या जाहीरनामा यापासून संविधान बाजूला राहत नाही. मला एक असा प्रश्न पडतो की जी वैदिकतेची जी मर्यादा आहे संत साहित्याला, तर मग त्या काळामध्ये मुस्लिम संत आहेत, त्या काळामध्ये म्हणजे म्हणजे गणिका असणारे काणोपात्र आहे, दास असलेली जनाबाई आहे, तर हे जे सगळे बहुजन समाजातले जे संत होते त्यांचं तर येवादी जीवन होतं, येवनेवादी आहे, तर ही मर्यादा कशामुळे पडली असावी? नाही, हे तत्वज्ञानात्मक मर्यादा आहे, मुळामध्ये आहे. माझं मत असं झालं की वैदिक संस्कृतीमध्ये सगळ्या संस्कृतीमध्ये जगातल्या काही सामर्थ्याच्या जागा आहेत, काही मर्यादा आहेत. काय झालं की आपल्याकडल्या त्या त्या धर्मातल्या विद्वानांनी भाष्यकारांनी आणि भक्तांनी आंधळेपणानं तो धर्म त्याचं तत्वज्ञान स्वीकारलं, पचवलं आणि एका विशिष्ट रंगामध्ये विशिष्ट चौकटीमध्ये ते तत्वज्ञान मूल्यमापन न करता प्रत्यक्षात वापरलं. आणि तत्वज्ञानाच्या उद्दात्तता ही बाजूला ठेवून प्रत्यक्ष व्यवहारामध्ये विपरीत घडलं, विकृती रुजली. त्याच्यापैकी जातीव्यवस्था ही विकृती आहे. वर्णव्यवस्थेचं गुणकर्मशः असणारं मूळचं रूप, तत्वज्ञानात्मक रूप, हे प्रत्यक्षात येताना ते जन्मावर आधारलेलं. आणि म्हणून वर्णव्यवस्था गांधी एकटे मानत नाहीत. आपल्याला आश्चर्य वाटेल शाहीर, शाहू महाराज वर्णव्यवस्थावादी आहेत. छत्रपती जे फुले शाहू आंबेडकर म्हणतो त्यातले एक फुले आणि आंबेडकर वर्णव्यवस्था विरोधी आहेत आणि शाहू महाराज वर्णव्यवस्थावादी आहेत, कारण आर्य समाजाचं समर्थन शाहू महाराज करतात आणि आर्य समाज वेद प्रामाण्यवादी आहे आणि वेद प्रामाण्य झुकारणारे फुले आणि फुल्यांचे शिष्य आंबेडकर आहेत. असा विसंवाद फुले शाहू आंबेडकर या तीन महापुरुषांमध्ये आहे. दुसरी गोष्ट, महात्मा फुले निर्मिक मानतात. निर्मिक हा हिंदूपेक्षा वेगळी कल्पना आहे देवत्वाची, पण शेवटी ती देवत्वाची संकल्पना आहे. निर्मिक ही शास्त्रीय संकल्पना नाही आहे. आणि म्हणून निर्मिक हा फुल्यांच्याच सत्यशोधक प्रयोगशाळेमध्ये सिद्ध होत नाही, तरीही महात्मा फुल्यांची श्रद्धा त्यांच्यावर. महात्मा फुले महात्मा आहेत. आता हा निर्मिक अस्तित्वात असताना आणि फुल्यांनी एक धर्म दिला, सार्वजनिक सत्य धर्म, तो दिल्यावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर 20 वर्ष धर्माच्या शोधामध्ये आहेत. हिंदू धर्म नाकारायचा आहे. मग आता पर्याय काय? गुरु आहेत गाडगे महाराज आहेत, गुरु महात्मा फुले आहेत, कबीर आहेत, आणि एक धर्म शिल्लक आहे दुसरा, तो म्हणजे महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्म. तो धर्म शिल्लक असताना, उपलब्ध असताना, बाबासाहेबांना माहीत असताना बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्म स्वीकारलेला नाही, ते बाजूला सारतात. आणि मग बाबासाहेब बुद्धाला शरण जातात. बुद्ध निरीश्वरवादी आहे, महात्मा फुले हे ईश्वरी संकल्पना मानणारे आहेत, पण हिंदूंचा ईश्वर आणि हिंदूंचं वेद प्रामाण्य त्यांना मान्य नाही. संवाद आणि विसंवाद अशा सर्व महापुरुषांमध्ये, सर्व संस्कृतीच्या प्रवाहामध्ये, मूळ गड्ड्यामध्ये रुजलेलं, वेदामध्येही आहे. भारतीय संस्कृतीचे एक मोठे पण निश्चित आहे की ते ईश्वरवादाला जेवढं प्रमाण मानतात तेवढं ते निरीश्वरवादाचंही मूल्य मानतात. आणि म्हणून चार्वाकाला ब्राह्मणी परंपरेनं ठार मारल्याचं कोणीही म्हणत नाही, शत्रूसुद्धा म्हणत नाही. बसवेश्वराच्या बाबतीमध्ये तो प्रवाद आहे, तुकाराम महाराजाच्या बाबतीमध्ये तो प्रवाद आहे, अनेकांच्या बाबतीमध्ये तो प्रवाद आहे. पण अगदी प्राचीन काळामध्ये वेद व्यवस्था ही प्रामाण्य व्यवस्था अत्यंत मोठी असते, कडक असताना सुद्धा, आणि त्याला प्रतिवाद म्हणून बुद्धाने एक स्वतंत्र अशा प्रकारचं बेट उभं केलं असताना, ते छोटी संख्या असताना सुद्धा, त्यावेळेच्या ब्राह्मणी जमने बुद्धाचा स्वीकार वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला, किंवा मतभेदाचं स्वातंत्र्य तिनी चार्वाकाचं मान्य केलं, बुद्धाचं मान्य केलं, बुद्ध आणि चार्वाकांच्या संदर्भातली खुनाची खरी खोटी कुठलीही अफवा किंवा अशा प्रकारचा संदर्भ हा मला परंपरेत आणि आधुनिक काळात कुठेही मला दिसत नाही. या अर्थानं भारतीय संस्कृतीचं हे जे सहिष्णू रूप आहे मूळचं, ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता सहिष्णू रूपालाही विकृत करणारा हिंदुइझम हा कालही होता, परवा होता आणि आजही आहे, तो धोका आपल्याला स्वीकारावा लागेल. आणि त्याचं निराकरण करत असताना भारतीय संविधान हे निर्णायक, मार्गदर्शक
अशा प्रकारची सर्वार्थाची संहिता ही भौतिक संहिता आहे, पण याची मूळ अध्यात्मवादी संत साहित्यामध्ये आहेत. ही नाळ जे आपलं तुम्ही जुळवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चित जुळू शकते, कारण संविधानाच्या पाठीमागे कोण? बाबासाहेब आंबेडकर आणि 299 सभासद. त्या 299 सभासदामध्ये सर्व जाती धर्माचे आहेत. माझ्या माहितीत 15 महिला आहेत, त्यामध्ये मुस्लिम महिला आहेत. सगळ्या जाती पारशी आहेत, ब्राह्मणापासून ते सगळ्या जातीपर्यंतचे प्रतिनिधित्व आहे त्याच्यामध्ये आहे. बाबासाहेबांनी घटना लिहिली तरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या, काही स्वीकारल्या काही नाही स्वीकारल्या, आणि 299 सभासदांनी ती स्वीकारली. आता स्वीकारलेली राज्यघटना ही पूर्णतः बाबासाहेबांच्या मानसिक पातळीवरच्या त्यांच्या वैचारिकतेला 100% न्याय देणारी आहे का? तर नाही. तरीही बाबासाहेबांचा समाजवादी विचाराचा त्यांचं स्वप्न, बाबासाहेबांची सेक्युलर निष्ठा आणि बाबासाहेबांची बहुसांस्कृतिक एकता, हे जे बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचं आणि कर्तृत्वाचं जे मूळ रूप आहे, त्याला न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानातून होतं. आणि त्या संविधानाचे फायदे आपण गेले 70-75 वर्ष अनुभवतो आहोत. शेजारचं आपल्याच दिवशी निर्माण झालेलं पाकिस्तान कसा अधोगतीला पोहोचलं, आपली लोकशाही अजून जिवंत आहे, पण जी जिवंत आहे ती फार समाधानकारक आहे असं मला वाटत नाही. राजकीय लोकशाहीला समाज सामाजिक आर्थिक पातळीवरती रूपांतरित करण्यासाठी या देशामध्ये सांस्कृतिक लोकशाही निर्माण करण्याची गरज होती, आहे, पुढे राहणार आहे. ती सांस्कृतिक लोकशाहीची गरज पूर्ण केलेली आपण नाही. राजकीय व्यवस्था स्वार्थी बनली, सत्तांध बनली, संपत्तीच्या मागे लागली, त्यामुळे तिनं कुठल्याही प्रकारचं विधायक प्रबोधन या देशात रुजवलं नाही. उलट आहे ती राजकीय व्यवस्था त्यांनी रसातळाला पोचवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये संविधानाचा संदर्भ नाळ ही वारकऱ्याशी जुळून, वारकरी संतांशी जुळून, त्याला संवादामध्ये सुफी संत, ख्रिश्चन धर्मातले इस्लामिक, आता मदर तेरेसा ही आधुनिक संतच आहे, बाबा आमटे या संतच आहे. त्यांचा धर्म कोणता असो, त्यांची व्यक्तिगत आयडियोलॉजी कोणती असो, पण मानवतावादी काम करणारे महापुरुष, महात्मे, संत या सगळ्यांच्या बेरजेचं समाजकारण, बेरजेचं सांस्कृतिक कारण करणं आणि सांस्कृतिक लोकशाहीची रुजवात निदान आता तरी भारताच्या अजेंड्यावरती रुजवणं हे मला पहिलं कर्तव्य आपल्या सर्व अनुयायांचं मला वाटतं. त्यासाठी विभागलेले महापुरुष हे मला मान्य नाहीत, ते एकात्म करण्याची गरज आहे. एकात्म करताना प्रत्येक महापुरुषातला माणूस, सामान्य माणूस वजा करायचा असतोच. जे अगदी क्षणाक्षणाला माणूस जो बोलतो ते महापुरुषाचीच वाक्य आहेत असं जर आपण समजलं तर घोटाळा होईल. त्यामुळं प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक संताला मर्यादा आहेत. संत तुकारामांनी एका ठिकाणी म्हणलं, नाम न वदे ज्याची वाचा तो लोक दो बापाचा. देवाचं नाव जो घेत नाही तो दोन बापाचा लोक म्हणल्यानं तर मुश्किल आहे. त्या परंपरेत मला बसावं लागेल, अडचण अशी आमची. तर हे तुकारामाला म्हणण्याचं सांगण्याचं काही कारण नव्हतं. तुकाराम मोठा आहे, तो संत आहे. ते काय करणे लागे प्रती जर नवसे सहाशे होते जर मुलं तर नवऱ्याची काय गरज असं म्हणणारा बेधडक तुकाराम मला आवडतो. नाठाळाची काठी मारणारा तो टोक्यात मारणारा तो तुकाराम मला आवडतो. रंजऱ्या गाजल्यामध्ये रमणारा तुकाराम मला आवडतो. तर परंतु हा जो तुकाराम आहे हा तत्वत माझ्या ह्याच्यात बसत नाही. म्हणून एक असा प्रश्न आहे की कोणत्याही धर्माला, म्हणजे ज्यावेळेस तो धर्म निर्माण होतो त्याच्यानंतर प्रॅक्टिस सुरू होते. आता भारतातलं ते धर्म आहे की परंपरा आहे हा मोठा वाद आहे. परंपरा जरी म्हटली तरी त्या परंपरेने एक डावी बाजू असते, दोन बाजू असतात. एक वरच्या लोकांची बाजू असते आणि एक खाली पिडलेल्या लोकांची बाजू असते. डावी असं म्हणणं कितपत योग्य मला माहीत नाही, पण ही बाजू असते. तर नेहमी काय होतं की ज्यावेळेला धर्मासारखी एक जडजंबाल व्यवस्था उभी राहते तर त्यावेळेला तिची जी दबलेली ज्यांच्यावर शोषण झालेलं आहे त्यांचा हुंकार कशात? म्हणजे मला असं दिसतं की या संत परंपरेमध्ये जर ही तळागाळातली माणसं जर व्यक्त होत आहेत, हे कसं दिसतं कसं बघा सर, मध्ययुगाचं जर आपण नीटपणे जर आढावा घेतला तर हे लोक जे वरच्यावर, त्या काळातले जे वरच्यावरणाचे लोक होते तर ते काशीकडे जात होते, एकटे जात होते, एका अशा देवाकडे जात होते
की ज्याला जात आहे त्याच्या त्याच्या आतमध्ये एंट्री नाही अशा तिकडे जात होते, मी तिकडे गेला तर त्याला मोक्ष मिळत होता. त्याच काळामध्ये हे एकटे जात नाहीत, नाचत जात आहेत, गात जात आहेत, लिहित जात आहेत. आणि कोणत्या देवाकडे जात आहेत तर ज्याला जात नाही जात पूर्व येतो विठ्ठल, विठ्ठल जात पूर्व देव आहे. आणि तिथे गेल्यानंतर ते तिथं एकमेकांच्या पाया पडतात वगैरे, ते सगळं म्हणजे वाळवंटात एकत्र राहतात, माऊली म्हणतात वगैरे वगैरे. काळ जर काळ बघितला म्हणजे युरोपमध्ये सुद्धा त्या काळामध्ये डार्क एज आहे 14व्या शतकापर्यंत आणि 12व्या शतकात इथं सुरू होतं. तर ही नेमकी जी हा मला वाटतो की हुंकार आहे त्या काळातल्या शोषणाचा, तो प्रतिवाद आहे. आणि तो प्रतिवाद मर्यादेसहित आलेला आहे, मर्यादा असणारच ना, कारण टाईमच्या कॉन्टॅक्समध्ये जर बघितलं तर जी मजबूत बाजू आहे त्या काळातली तत्वज्ञानाची, म्हणजे ज्याला म्हणतो आपण कल्चरल हेजिमनी, ती कल्चरल हेजिमनी जर वैदिक आहे तर त्याचा प्रभाव आपल्यावर असणारच ना. तर मला वाटतं की या पण एक दृष्टीने बघण्याची गरज आहे की त्या काळातल्या कल्चरल हेजिमनी लक्षात घेऊन, काळाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी जे काही रूप घेतलेलं आहे, तर मला वाटतं हा संयत विद्रोह आहे. जास्त बंबबंब नाही केली त्यांनी, तुम्ही तिकडे जात आहे ना आम्ही इकडं. आणि त्या वेदांचा अर्थ आम्हाला माहिती आहे, बाकी त्यांनी भार व्हावा असं म्हणतात. म्हणजे ती वैदिक मला माहिती असं तुकाराम म्हणतोय, पण तो काय म्हणतो की तुम्ही त्याचं जे जडजंबाल बनवलेलं आहे, जे काय बनवलेलं आहे म्हणजे कर्मकांड, ते कर्मकांड मला मान्य नाही, आम्ही इकडं. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर बाकीचे सगळे जे वैदिक परंपरेचे लोक आहे, नागडे उडे होतात, लंगुडीने असतात, अंगाला राग फासतात आणि निघून जातात. इथं तुम्ही बघितलं तर कसं आहे की प्रत्येक जातीचा माणूस काम करतो आहे. हे सर्व जातीचे संत आहेत, तुम्हाला माहिती आहे की गोरा कुंभार आहे, मडके मडके रस्ता रस्ता ते करतो आहे. आता याच्यामध्ये कुठंच मध्यस्थी नाही आहे, एकतर ईश्वरा तू आणि मी मध्ये एजंट नाही आहे. तर मला हे वाटतं की अनेक परंपरांचं संमिलन होतं. आता तुम्ही मी आपण सगळे आता जर शतकाच्या पूर्वी जर आपली भेटच होऊ झाली नसती, सबनीसांचे वडील आणि माझे वडील भेटले नाहीत पण आज सबनीस आणि मी भेटतो आणि असे गळाभेट होते आहे हो. तरी परंपरांचं संमिलन होत आहे, वैचारिक बदल होत आहेत, हे सगळं होत आहे. मला वाटतं या पण कॉन्टॅक्टमध्ये संत साहित्याला बघण्याची गरज आहे. पण कुठेही वैदिकतेच्या आहारी जाता कामा नये, म्हणजे सगळं काय घेताना त्यातलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे अगदी नीटपणे हे करून त्यातल्या वैदिकतेचा जो जडजंबालपणा आहे किंवा ते जे काय अध्यात्मिक विद्यात्म आहे ते जर लागूच नाही आताच्या काळाला तर ते घेण्यात काय अर्थ नाही आहे. हे जे आज स्वरूप आलेलं आहे, आता माझा प्रश्न आहे, मी जी तुमच्या ह्याला थोडंसं एलाबरेट केलं बरोबर, पण मला वाटतं की आत्ता जे परिस्थिती आहे म्हणजे वारकरी संप्रदायाची पण परिस्थिती काय आहे आणि त्याचबरोबर आपली राजकीय परिस्थितीसुद्धा तशीच रसतळाला चालली की काय अशी शंका यावी. इथपर्यंतची हुकुमशाही सामाजिक क्षेत्रात पण आहे, राजकीय क्षेत्रात पण आहे. अशा काळामध्ये एक संविधान उरलेलं आहे आणि ते जाळलं 9 ऑगस्ट 18 त्यांनी जाळलं. आता हे जाळलेलं आहे संविधान, संविधानाच्या आतली जी काही वेलफेअर स्टेटची संकल्पना होती बाबासाहेबांनी, कल्याणकारी राज्याची संकल्पना होती, समाजवाद त्यांना मान्यच होता, पण त्यांनी त्यांनी एक मोठी संकल्पना दिली की बाबा कल्याणकारी राज्याची संकल्पना, ती संपूर्ण संकल्पना दुरुस्त मिळवलेली आहे. अशा काळामध्ये जर आपल्याला आता जर काही काम म्हणजे संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं आमच्यासारख्या लोकांनी जे रस्ता शोधत आहेत. शायर काय झालं आहे, प्रबोधनाची सूत्रं चुकलेली आहेत पहिल्यांदा हे मान्य करावं लागेल. आम्ही जे परिवर्तनाचे समाज बदलाचे जे काही महापुरुष आम्ही स्वीकारले ते महापुरुष स्वीकारताना आपण आंधळेपणा केलेला आहे. ज्या महापुरुषांना परिवर्तनवादी संबोधन आम्ही स्वीकारले ते महापुरुष बरोबर आहेत, पण त्या महापुरुषातला सामान्य माणूस आम्ही वजा केला नाही. आणि ते करताना आमचीही भूमिका फार डोळस अशी राहिली नाही. आम्ही व्यक्तिवादी, स्वतः तपासलं पाहिजे, स्वतःच्या निष्ठा स्वतःच्या अभ्यास काही कोणी तपासलं नाही. एक स्थूल मानानं फुले शाहू आंबेडकरांची बेरीज करण्यात आली. एवढेच महापुरुष आहेत का? नाहीत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मराठा समाजात जन्माला आले,
आणि पुण्यातल्या दलित वस्तीमध्ये ते बरेच वर्ष राहिले, संसार काम नाही राहिलेत. आता मराठा समाजातला पण तिथे चावतात असं ना, किती योग आहे हीच भूमी. तर त्या महात्मा आपल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदेचं दलित मुक्तीसाठी असणारं योगदान डिस्प्ले मिशन क्लास एक क्लास आणि त्यांनी केलेलं नगरला त्यांनी शाळा काढल्या, त्या महात्मा फुल्यांच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या मधला जो पिरियड तो जो दुवा आहे जे फुले ते बाबासाहेब आंबेडकर वाया महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असा तो अभ्यासाचा आणि प्रत्यक्ष कृतीतला पूल असला पाहिजे, तसा दुवा महर्षी शिंदेच्या वाट्याला नाही आला. विद्वानांनी त्यांची नोंद तशा अर्थाने घेतली नाही आणि ज्याला आपण आंबेडकरी चळवळी म्हणतो तिनंही फार मोठ्या प्रमाणावर किंवा मध्यम प्रकार सुद्धा नोंद घेतलेली नाही. याची कारणं बाबासाहेबांचा आणि महर्षी शिंद्यांचा काही प्रमाणात कुठल्या संदर्भात एक मतभेदाचे मुद्दे आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं ज्यांचं जमलं नाही त्याला आम्ही पूर्णपणे बाजूला केलं, ती चूक झालेली. तर ते गांधी असतील, श्रीम माटे असतील किंवा आगरकरांचा संदर्भ त्याच्यामध्ये काही असू शकेल की जे बाबासाहेबांनी केलं ते सगळंच बरोबर असं मानत गेलो आपण, त्याच्या ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या भरून काढण्याची जबाबदारी आंबेडकरोत्तर विचारवंतांची चळवळीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची निदान तटस्थ अभ्यासकाची होती. आंबेडकरी चळवळीमध्ये कवी कलावंत आत्मचरित्रकार फार मोठ्या संख्येनं गुणवत्तेनं पुढे आलेले आहेत. ताटस्थ्य शिल्लक राहिलं का बाबासाहेबांच्या चळवळीकडे पाहताना आणि ती चळवळ पुढल्या टप्प्यावर घेऊन जाताना आपली जबाबदारी नेमकी काय, आंबेडकरवादाच्या जुन्या अशा प्रकारच्या त्या संकल्पनेमध्येच नवीन प्रश्नांचं उत्तर जर आता शोधायचं असेल तर आंबेडकरवादाचं एक्सपान्शन नवीन संदर्भामध्ये नवीन जाणीवेमध्ये विकास विकास आणि बेरजेचं समाजकारण इन्क्लुझिव्ह सत्याची बेरीज इन्क्लुझिव्ह. जर गांधीतला महात्मा हरिजन नावानं का होत नाही पण तो दलितांच्या उद्धारासाठी जर कटिबद्ध असेल, त्याने काही 2 दिवसाचं 2 महिन्याचं काम केलं असेल, 8,000 किलोमीटरची त्यांनी यात्रा केली केवळ हरिजन या काही शब्दावरती, तो त्याची मर्यादा महात्म्याची ती मर्यादा हे म्हणा. आणि मग 1932 कराराचं निमित्त करून महापुरुष आणि महात्मा यांच्यामध्ये विषयाची पेरणी करण्याचं काम जर नवीन दलित चळवळीमध्ये किंवा आंबेडकरवादी चळवळीत आपण करणार असू तर मग आपल्या आंबेडकरी चळवळीचं जर चळवळीचंच भवितव्य धोक्यात असेल तर भारताचं भवितव्य हे धोक्यातच राहणार. मी तुमच्या मताशी म्हणजे गांधींचा भारत वेगळा आणि बाबासाहेबांचा भारत वेगळा असं असू शकत नाही. ते गांधीलाही मान्य नाही, ते बाबासाहेबांनाही मान्य नाही. म्हणजे वेलफेअर स्टेटची जेव्हा संकल्पना मांडतो आपण तेव्हा शाहू फुले आंबेडकरवाद आणि आधुनिक काळामधल्या सगळे चर्चा संघर्ष आपण घेतो आणि असं वाटतं आपल्याला की संविधानाच्या मुळाशी फ्रेंच रिव्होल्युशन किंवा ब्रिटिश राज्यघटना किंवा अमेरिकन राज्यघटना त्याच्या आधी छत्रपतींचं स्वराज्य 100 वर्ष 150 वर्ष आधी अस्तित्वात आलं होतं आणि तीच वेलफेअर स्टेटची रयतेच्या राज्याची संकल्पना त्यांच्या पण म्हणजे सुरुवातच तिथून आहे आणि त्याचा परंपरेचा उगम वारकरी संप्रदायाशी जोडून घ्यायला लागेल आपल्याला. छत्रपतीचं जे स्वराज्य आहे स्वराज्याला जात धर्म नसते आणि छत्रपतीलाही जात धर्म नसते हे छत्रपतीच्या स्वराज्यानं सिद्ध केलेला इतिहास आहे. कारण ते हिंदू धर्मात जन्मले पण छत्रपतीच्या राजकारणामध्ये आणि युद्धामध्ये त्यांच्या लष्करामध्ये मुसलमान आहेत, सगळ्या जातीचे लोक आहेत. पण काही विकृत ब्राह्मण लेखकांनी महाराजांना मुसलमानांच्या विरुद्ध उभं केलं आणि त्यांच्यामध्ये एक विष पेरणी केली, त्याचा प्रतिवादामध्ये काही ब्राह्मणे तर उतरले. मग हे जर म्हणतात की बाबा हे मुसलमान आणि शिवाजी महाराज हे वेगवेगळे आहेत किंवा एकमेकाच्या विरुद्ध आहेत, ह्याचा बदला घेण्याच्या प्रवृत्तीनं ब्राह्मणेतर समाजातला ब्राह्मणवाद पुढे आला, जातीवाद पुढे आला. आणि या जातीवादाचे विद्वान त्यांनी शिवाजी महाराजांचे शत्रू ब्राह्मणांना ठरवलं. ही पहिली लाईन जशी चुकीची आहे तशी इकडे तशी अस्पृश्यवाईशी झालं हे शरद पाटील सांगतायत लिहितायत आणि महाराजांचे शत्रू ब्राह्मण होते असं त्यांचा सिद्धांत आहे. मी खूप वाचला आणि 425 पानाचा ग्रंथ मी 2 वर्षापूर्वी लिहिला, त्याला जयसिंगराव पवारांची प्रस्तावना, तर ते मी सिद्ध केलं की महाराजांचे शत्रू मुसलमान नाहीत आणि महाराजांचे शत्रू ब्राह्मणही नाहीत.
दोन्हीकडल्या दोन फळ्यामधल्या जातीवादी विद्वानांची विकृती मेंदूतली. दोन्हीकडे जातीवादी विद्वान आहेत, एकमेकाशी त्यांनी भांडावं, काय वाटेल ते करावं, माझं म्हणणं नाही. पण शिवाजी महाराजाच्या सेक्युलर स्वरूपाच्या स्वराज्याच्या ध्येयवादाला तुमच्या मेंदूच्या जातीवादाची बाधा लावू नका. कारण मुसलमान नूर बेग आहे, हैदर आहे, इब्राहिम आहे, अनेक लोक आहेत त्यांच्याकडे, शिवाजी महाराजाकडे. जर शत्रू जर ब्राह्मण असतील तर 8 पैकी 7 ब्राह्मण प्रधान शिवाजी महाराज नेमतील कसे, नंबर एक. दुसरं, अस्पृश्यबाईशी लग्न केलं म्हणतात, त्या बाईचं नाव अस्पृश्य समाजातला एक दंतकथा लोककथा कुठे मला ऐकायला मिळाली नाही. मी हजारो लोकांशी चर्चा केली, पोर्तुगीजाच्या इतिहासात, डच्च्यांच्या, इंग्रजांच्या, मुस्लिमांच्या, कुठ्याच्याच इतिहासात नावच नाही. आणि शरद पाटील शेवटपर्यंत नाव देत नाही, आणि तिला हुतात्मा करून टाकलंय कुणा बाईला, त्या कशासाठी, ब्राह्मणी जनचा राग शरद पाटलांच्या डोक्यात आहे, त्याचं मी समर्थन करतो. ब्राह्मणवादाचा राग कोणी केला तर मला त्याचं योग्य, मी त्याचं समर्थन करतो. त्या रागाच्या पोटी तुमचा मेंदू बाधित करून तुम्ही एक नवीन जातीवाद पुन्हा इतिहासामध्ये पेरतात, आणि महाराजांचं चारित्र्य आणि चरित्र तुम्ही पुन्हा बाधित करतात, आणि हे सिद्ध करता की ती अपट्ट राणी अस्पृश्यबाई राणी होती म्हणून सोयराबाई चिडल्या. 1674 तुमचं लग्न झालं आणि ते तांत्रिक राज्याभिषेक झाला, आणि महाराजांचा मृत्यू झाला 1680 6 वर्ष सोयराबाई, त्यांचं म्हणणं आहे की सोयराबाईंनी विष घालून ब्राह्मणांचा ऐकून शिवाजी महाराज मारला, हे शरद पाटलाचं लेखी म्हणणं आहे. मी सगळा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की 1874 जर ती राणी, ती नववी राणी आली आणि ती लगेच पुन्हा तिला ती मारलं गेलं तिला, असं त्यांचं म्हणणं आहे. तर सोयराबाईंनी 1674 ते 1680 आपल्या डोक्यामध्ये नवऱ्याचा राग ठेवून, विषाची कुपी घेऊन हातामध्ये आपला नवरा मारला असं म्हणत असताना, 6 वर्ष आपल्याच बायकोच्या मनामध्ये आपल्याच मारण्याचा विरुद्ध कट बसला जातोय आणि ते शिवाजी महाराजांना कळत नाही. हे शिवाजी महाराज, तुम्ही ज्ञानी, मुत्सद्दी, पराक्रमी म्हणणार आहात की अज्ञानी आणि वेगळ्या प्रकारचं म्हणणार आहे? तुम्ही बदनामी करताय का त्यांचं गुणगान करताय? मग बाबासाहेब पुरंदरेंनी केलेली बदनामी, इतिहासाचं केलेली विकृती, आणि तुम्ही निर्माण केलेली इतिहासाचं विकृतीकरण, याच्यामध्ये मूल्यात्मक फरक माझ्या दृष्टीनं काहीच नाही. नाही, परंतु काय, शरद पाटील जे अब्राह्मी परंपरेचं मांडणी करतात, परंतु म्हणजे सरतेशेवटी हे असंच आहे की हा जो सनातन विचार आहे हा सार्वत्रिक आहे, तो जितक्या मागे आपण जाऊ तितक्या मिळतो आणि आजही तो आहे. परंतु भारतीय राज्य घटना या सगळ्या चर्चा चर्वण आणि जी काही परंपरा आपली आली आहे, मूल्य परंपरा असेल, धर्म परंपरा असेल, याला नाकारत नाही, त्याला स्वीकारते आणि त्याच्यातलं चांगलं सत्व घेऊन एक मध्यबिंदू भारतीय राज्यघटना तयार करते. आज काही तुमचा तो संदर्भ मला महत्वाचा वाटला, स्वराज्य आणि शिवाजी महाराज याचा, आणि तुम्ही संदर्भ थेट तुम्ही राज्यघटनेशी जोडला ते बरोबर आहे. याचं कारण काय, शिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या पार्श्वभूमीमध्ये सर्व जातीच्या संतांच्या संतत्वाचं योगदान आहे. मराठी संस्कृतीची जडणघडण धर्माच्या पलीकडे जाऊन करण्यामध्ये मुस्लिम संतांचं योगदान आहे, दलित संतांचं आहे, ओबीसी संत आहेत, त्याच्यामध्ये जातपातच नाही, संतांना जातपात नसते. तो ज्ञानेश्वर असो की चोखामेळा असो, आणि मग काही विद्वानांनी ज्ञानेश्वर आणि तुमच्या नामदेव तुकारामामध्ये थोडासा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्नही मला ती ज्ञानबा तुकाराम म्हणणारी जी अशिक्षित आहेत त्यांना ते मान्य नाही. ज्ञानबा तुकारामच्या ऐवजी आता तुम्ही नामदेव तुकाराम म्हणा, असं जे काही विद्वानांनी कुठतं कोण म्हटलं मला माहीत नाही, पण काहीतरी झाले असं, पण ते ऐकत नाही. आणि ज्ञानेश्वराला तुकारामांनी वंदन केले, नामदेवानी केलं, जनाबाईने केलं, चोखाबाईने केलं, कारण आणि ज्ञानेश्वराला ब्राह्मण ठरवून हे जे आजचे विद्वान करत आहेत, ज्ञानेश्वराची मुंजत झाली म्हणून तो ब्राह्मणच नाही. आणि त्याचं पसायदान किंवा त्याची व्यापकता, एकंदरीत अवघाचा संसार सुखाचा करीन म्हणणारी त्याची भूमिका, विश्व हे मोहरे लावावे म्हणणारे ज्ञानेश्वर आणि शेख महम्मदाची अभंग रचना, याच्यामध्ये काहीही फरक नाही. सगळ्या संतांच्या संतत्वाच्या वाङ्मयाला मात्र एक लिमिटेशन मला पक्की जाणवते, सगळे संत कर्मविपाकवादी आहेत. त्यामध्ये साळुंकेसारखे विद्वान काही तुकारामाला थोडं बाजूला काढायचा प्रयत्न करतात. माझ्या दृष्टीनं तुकाराम मूळ संतांच्या विणेपासून बाजूला जाऊ शकत नाहीत, परंपरेचाच ते भाग बनले. आता त्यांचा जो विरोध आहे ते पाखंडी ब्राह्मण जे आहेत, जे वेदांती ब्राह्मण जे कर्मकांडवाले आहेत, त्यांचा विरोध नक्की तुकारामाचा आहे. दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वरांनी अशी माइल्ड भूमिका का घेतली हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे.
ते जर वाळवंटामध्ये जर समता मानतात तर मंदिराच्या देवामध्ये त्या चोखा मिळाला नामदेव त्या पायरीजवळ घेऊन जातात, पण मध्ये त्या विठोबाचं दर्शन घडू शकत नाही, त्याच्या आडं बाहेरच पुरली तिथं समाधी येतात. तर ही त्या काळातल्या त्यांच्या जाणीवेची मर्यादा जरी म्हटलं व्यवस्थेची, पण त्याच्या पाठीमागे 70-80 वर्षे बसवेश्वर आहे, तो मंगळवेढ्याला राहतो, बसव कल्याण आणि पंढरपूर फार अंतर नाही. आणि पण बसवेश्वराचा जो आंतरजाती विवाहाचा जो प्रयोग आहे आणि समतेचा त्याच्या जी पहिली लोकशाही त्यांनी जी तिथं आणली तो प्रयोग फसला, प्रतिकारांतीवाद्यांनी त्याच्यावरती मात केली आणि मग बसवेश्वराला पळवून लावलं की त्याचा त्याचा खून केला, अशा प्रकारचे काही अपवाद आहेत, प्रवाद आहेत. ही माहिती कदाचित ज्ञानेश्वरांना असावी आणि म्हणून ज्ञानेश्वर क्रांतिकारक भूमिका घेऊन रक्तपात करून किंवा काहीतरी वेगळं काहीतरी फार मोठं समाजक्रांतीचं कार्य करण्याची त्यांची भूमिका नाही, त्यांचा पिंड नाही, त्यांची इच्छा पण नाही. समाजामध्ये क्रमानं हळूहळू बदल करावेत या अत्यंत सौम्य सोज्वळ पण विवेकवादी भूमिकेचा विचार हा ज्ञानेश्वराच्या व्यक्तित्वात आणि साहित्यात मला दिसतो. सगळेच वारकरी त्याच पंथातले आहेत, म्हणून दलितांच्या संतांचा जो आविष्कार आहे तो अभंगातला विद्रोह आहे, देवाच्या विरुद्ध मी भांडणारे आहे, पण देव नाकारत नाहीत, व्यवस्था नाकारत नाहीत, व्यवस्थेतला फक्त वेदना सांगतायत, विद्रोह तिथे नाही. एका अर्थानं तत्कालीन समाजातल्या सर्व भक्ती मार्गामध्ये अत्यंत प्रगत त्याला त्यांनी तुम्ही जसं म्हणलं तसं सौम्य विद्रोहवादी जर कोणती भूमिका असेल सगळ्या संतांची आहे, ती व्यापक आहे. अनेक मानवतावादाची परिवर्तनाची सूत्र ही त्या संबंध संतांच्या भूमिकेत आपल्याला शोधता येतात. त्या संतांची पार्श्वभूमी शिवरायांच्या स्वराज्याला मिळाली आणि म्हणून शिवाजींना स्वराज्याला यश मिळालं. त्या यशाचा आणि स्वराज्याच्या देहवादाचा थेट संदर्भ बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय समाजाच्या पार्श्वसंविधानाशी आहे. म्हणून संत, शिवाजी स्वराज्य आणि संविधान आणि याचे संदर्भ जे आहेत महात्मा फुल्यांची, बुद्धाची आणि तिकडं इंग्रजी, असा तो सगळा गोतावळा. संवादाच्या जागा शोधाव्यात. दत्ता भगत तुम्हाला माहीत आहेत, दलित नाटककार आहेत, त्यांचं पुस्तक आता आलेलं, त्यांनी बाबासाहेब आणि गांधींच्या संवादावरती लिहिले की गांधीला खून झाल्यानंतर बाबासाहेबांना त्या श्रीवास्तव पीएनी सांगितलं की गांधींना गोळ्या घालून ठार मारलं, तर बाबासाहेब म्हणाले माणसानं गांधी इतकं चांगलं असू नये. हे दत्ता भक्तांनी लिहून ठेवलेलं आणि मला फोनवर सांगितलेला विचार आहे. याचा अर्थ दुसरी गोष्ट, घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब ज्यावेळेस रुजू होतात घटना समितीचे अध्यक्षपद, तर काँग्रेसकडे 42 त्यावेळेस बॅरिस्टर आहे, पण दलितांचा नेता, तळागाळातला आवाज आणि बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती, त्यांची विद्वत्ता हे सगळं लक्षात घेऊन गांधीतला महात्मा 22 वर्षाच्या परिणामातून संस्कारातून विकसित झाला आहे. मोहन करमचंद गांधी ते महात्मा या प्रवासामध्ये महापुरुष आंबेडकरांचा प्रभाव दिसतो, जाणवत असं काढता येतो. म्हणून पहिल्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये जसा जनसंघाचे काय श्यामाप्रसाद मुखर्जींना बोलवलं गेलं वेगळा, माणसं कमी नव्हते ना, तसं बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा सन्मान करून त्यांचा उपयोग स्वतंत्र देशासाठी करून घेण्यासाठी काँग्रेसने निमंत्रित केलं. काँग्रेस कोणाची? गांधीची. गांधी कोण? तर महात्मा आणि बॅरिस्टर, म्हणजे बॅरिस्टर हा बेरकी, महात्मा हा व्यापक, हे कॉम्बिनेशन आहे. बॅरिस्टर जीनाशी चर्चा करणारे गांधीतला महात्मा, महात्मा नाही आहे तो बॅरिस्टर आहे. बाबासाहेबांशी बोलणारे गांधी महात्मा नाहीत, बॅरिस्टर आहेत. ते आपला मुद्दा सोडत नाहीत आणि आपला काहीतरी त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सामर्थ्य आणि मर्यादा या दोन निकषावरती इतिहासाची पानं, महापुरुषाचं आयुष्य तपासावं आणि महापुरुषाकडे आपला मेंदू गहाण न ठेवता स्वतंत्रपणे लोकशाही भारताची वाटचाल सिद्ध करण्यासाठी संवाद आणि संघर्ष हे एक सूत्र घ्यावं आणि माणसामध्ये सामान्य माणूस असतो तो वजा करून मगच महापुरुष असामान्य जिथे तिथे वंदन करावं. महापुरुषाच्या सर्व वाक्ये ही महापुरुषाची वाक्यात असं न मानता त्याची समीक्षा करून सर्व महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज स्वीकारावी. महापुरुष हे साध्य नव्हेत, ते साधनच, आणि त्या साधनामध्ये सर्वांची बेरीज, निरीश्वरवादी, ईश्वरवादी, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, काय कुठल्या जाती, कुठल्याही अमेरिका, चीनचा महापुरुष जरी असला आणि मानव कल्याणकारी जर त्यांनी सामर्थ्य काही लिहिलं असेल, तिथे काही केलं असेल, ते स्वीकारलं पाहिजे. म्हणून मार्टिन लुथर किंगची आपण बेरीज करू, नेल्सन मंडेलाची आपण बेरीज करू, लिंकनची बेरीज करू आपण, बेंजामिन व्हॉलेसची बेरीज करू,
डोस्तोवस्टेची बेरीज करू, आपण जे जे चांगलं आहे शेक्सपियर आणि कालिदास आपण एकत्र करू, ज्ञानेश्वर आणि बाबासाहेब आंबेडकर, आगरकर आणि महात्मा फुले, किंवा तुमचे बसवेश्वर आणि अण्णाभाऊ साठे, हे सगळी तुमचे ख्रिस्त आणि बुद्ध, किंवा महावीर आणि बुद्ध, बिरसा मुंडा आणि अहिल्याबाई होळकर, सगळ्यांचं सामर्थ्य मर्यादा वजा करून जर आपण रसायन एकत्र करून नवी व्यवस्था, नवी पिढी, नवं राजकारण, नवं धर्मकारण, नवं समाजकारण, नवा भारत आणि नवं विश्व निर्माण करण्याची भूमिका आपल्याला स्वीकारावी लागेल, या मताला मी आता अलीकडे आलेलो आहे. फार सुंदर. गेली 800-900 वर्ष अव्याहतपणे पालखी घेऊन पंढरपूरला जाते. ती पालखी काही फक्त भौतिक पालखी नसते किंवा पादुकांची पालखी नसते, ती विचारांची पालखी असते. आणि म्हणून आत्ताच्या ह्या पालखीमध्ये 2022 खांदे बदललेत. त्या बदललेल्या खांद्यांनी कुठला मेंदू डोक्यात घेऊन, कुठलं डोकं आपल्या धडावर घेऊन चालायचंय, त्याचं सविस्तर विश्लेषण आज सरांनी केलं. सर, या संविधान दिंडीमध्ये तुम्ही आलात, तुमचं खूप खूप आभार. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना विनम्र असं आव्हान आहे की जेव्हा तुम्ही संविधानिक भारत म्हणतात, जेव्हा वारकऱ्यांचा भारत म्हणतात, जेव्हा संतांचा भारत म्हणतात, जेव्हा हिंदुत्व हे तुम्हाला अपेक्षित असतं, तर ते नेमकं काय असावं, भारतीयत्व अपेक्षित असतं, ते नेमकं काय असावं, आणि भारत हा धर्म, हा देश, हा एक राष्ट्रवाद म्हणून अपेक्षित असतं, तो राष्ट्रवाद काय असावं, हे सरांच्या विस्तृत अशा विवेचनातून आपण सर्वांनी घ्यावं. आणि सर, तुम्ही आलात, खूप 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 आभार तुमचे. विशेष तुमचे ऋण विशेष आभार आपले. जय महाराष्ट्र.